नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। स्मार्ट सिटीचे स्मार्ट नगरसेवक या कार्यक्रमांतर्गत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे हे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर त्यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झालेली आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत, किंवा त्यांच्या ते निवडून आल्यानंतर काय काय विकास कामं त्यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम सर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। नमस्कार सर। पहिली आपली निवडणूक म्हणजे कोणत्या साली आपण निवडून आलात आणि त्याच्यानंतर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणती विकास कामं करण्यात आलेली आहेत? सर, आम्ही 2017 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 शेळगी दहिडने या परिसरातून अनुसूचित जाती जमातीचा जो आरक्षित मतदारसंघ होता त्यामधून मी जवळजवळ 2800 मतदान मी निवडून आलो। सर, निवडून आल्यानंतर आज आम्ही या प्रभागामध्ये प्रभागाचा विस्तार फार मोठा आहे, आमच्या लोकसंख्या थोडी विरळ आहे, परंतु भौगोलिकदृष्ट्या जर आपण आपल्या प्रभागाकडे बघितलं तर विस्तार फार मोठा आहे। आणि हा भाग असा होता की 1993 सोलापूर महानगरपालिकेची जी हद्दवाढ झाली होती त्या हद्दवाढच्या भागामध्ये शेळगी आणि दहिडनेच्या भागाचा समावेश झालेला होता। त्यामुळे वास्तविक पाहता या भागाकडे जर बघितलं तर सोलापूर महानगरपालिका किंवा येणाऱ्या त्यातले जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडून जास्त लक्ष या प्रभागाकडे दिलं गेलं नव्हतं आतापर्यंत। परंतु 2017 ज्यावेळेला या भागातून मी परत आमच्या माझे सहकारी डॉक्टर किरण देशमुख, कल्पना कारबाई आणि शालन शिंदे असे 4 जणांचं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी भरगच्च मतांनी निवडून आलं आणि लोकांनी एक आशा आमच्याकडे दाखवलेली होती, आशा केलेली होती आणि त्यांनी जी अपेक्षा केली त्या अपेक्षेला आम्ही खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरलो। जवळजवळ या प्रभागामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळजवळ 23,40,00,000 रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहेत सर पूर्ण, आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, प्रचंड आम्ही आनंदी आहोत की लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी पात्र ठरलो। मागास असलेला हा भाग होता, अविकसित होता, परंतु आज जर आपण बघितलं तर या भागामध्ये जी मूलभूत सोयीसुविधा त्याच्यामध्ये मग पिण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ते, लाईट्स, या ज्या मूळ गरजा ज्या नागरिकांना लागतात त्या गरजा आम्ही या ठिकाणी जवळजवळ 90% सर या ठिकाणी कम्प्लीट करू शकलो, याचा आम्हाला फार मोठा आनंद या ठिकाणी नगरसेवक म्हणून मला या ठिकाणी होत आहे। सर, आता जर आपण म्हणालात की 23 कोटीच्या आसपास आपली कामं म्हणजे पूर्ण झालेली आहेत पण त्याच अनुषंगाने काही कामं प्रलंबित पण आहेत, तर त्याच्याबद्दल काय म्हणतो? प्रलंबित म्हणजे आता जर बघितलं सर तर आमचा जो माझा जो प्रभाग आहे तो स्मार्ट सिटीमध्ये फार थोडा आहे सर, फक्त आमचा जो जोडबापेठचा थोडासा भाग आहे त्याच्यामध्ये सातपुती वस्ती, त्यानंतर जर त्या शेजारचा गौतम नगर हा जर भाग सोडला तर माझा टोटली आमचा भाग जो आहे त्या भागामध्ये जास्त विकास कामं झालेली नव्हती। परंतु आज जर बघितलं सर तर या भागामध्ये ड्रेनेज लाईन, त्यानंतर पाणी, लाईट्स आणि रस्ते याचे मॅक्झिमम कामं या ठिकाणी झालेली आहेत। फक्त आता जर बघितलं तर या भागामध्ये मी म्हणेन की थोडंसं अमृत योजनेअंतर्गत जी सोलापूर महानगरपालिकेची फार मोठी योजना या ठिकाणी आलेली होती, जवळजवळ 175 कोटी रुपयाची ही योजना आहे सर। या अमृत योजनेअंतर्गत जवळजवळ आमच्या प्रभागामध्ये जे हैदराबाद रोड आहे या ठिकाणी जो एसटीपी प्लांट होता करायचं नियोजित आहे ते झालं नाही अजून, परंतु होईल ते काय। दुसरं की आम्ही निवडून आल्यानंतर एक असं आम्हाला वाटत होतं सर की आमच्या प्रभागातनं शेळगी आणि दहिडनेच्या मधून जो नाला जाते तो नाला बंदिस्त झाला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं। त्या दृष्टिकोनातनं सुद्धा आज आपण बघतोय की जवळजवळ 4 फुटाची मोठी ड्रेनेजची लाईन सर आम्ही त्या ठिकाणी टाकत आहोत, ते थोडंसं प्रलंबित आहे परंतु ते सुद्धा काम या ठिकाणी होणार आहे। आता रस्ते फक्त राहिलेले आहेत आमच्या प्रभागामध्ये, मॅक्झिमम पाण्याचं आणि ड्रेनेजचं काम तर आम्ही या ठिकाणी कम्प्लीट केलं, रस्तेही ते कुठं फक्त दहिडनेच्या परिसरामध्ये काही थोड्या भागामधले फक्त रस्ते या ठिकाणी आहेत जो विस्तारित भाग आहे तिथंच आहे, बाकीचे बरेचसे कामं सर आमच्या इथे झालेले आहेत। सर, सर्व जी कामं तुम्ही करताय ती कामं करत असताना आपल्या प्रभागामध्ये काही अडचणी पण येत असतात, तर त्या अडचणींवर कसं मात करता आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत वगैरे घ्यावी लागत आहे का?
तर त्या संदर्भात काय? हो निश्चित सर, कसं आहे सर, चांगलं काम करायचं म्हटलं तर अडथळे हे येतच असतात सर. आणि आम्ही नगर सेवक म्हणून काम करत असताना आम्हाला सुद्धा प्रत्यक्ष ज्या वेळेला फील्डवर काम जे असते, प्रत्यक्ष जिथं आम्हाला काम करायचं असते, त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांचा सुद्धा बरेच वेळेला अडथळा येत असतो, तो आम्ही बरेच वेळेला दूर करतो. आणि फार मोठे मेजर प्रॉब्लेम जर आमच्याजवळ जर निर्माण झाली काम करत असताना, तर निश्चित आमच्या जोडीला डॉक्टर किरण देशमुख आहेत आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख त्या भागाचं आमदार म्हणून नेतृत्व करत असल्यामुळे साहजिकच सर अशा अडचणीच्या काळामध्ये आम्ही त्यांची मदत घेऊन त्या अडचणीचं निराकरण आम्ही आतापर्यंत केलेलं आहे सर. आपल्या प्रभागामध्ये असं एखादं विशेष काम जे की खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे असं काय? हा सर, हे मी हे सांगू इच्छितो की सर मुख्य म्हणजे काय सर, आमचा जो दहिडण्याचा जवळजवळ 7,000 लोकसंख्येचा जो भाग आहे सर, त्या भागामध्ये सर म्हणजे 2017 पूर्वी सर ड्रेनेज लाईनच नव्हती सर, एका 1 लाख रुपयाचं सुद्धा ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नव्हतं. परंतु 2017 ते आता जवळजवळ 2021 22 येईल सर, या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला सर्वात महत्वाचं काम जे वाटतंय ते खऱ्या अर्थानं जर असेल तर लोकांची जी मागणी होती वारंवार ती म्हणजे आम्हाला ड्रेनेज लाईन पाहिजे म्हणून. 8,000 लोकसंख्येचा गाव असणाऱ्या ह्या दहिडण्यामध्ये ह्या परिसरामध्ये आज आम्ही या ठिकाणी सर जवळजवळ तुम्हाला सांगतो की 95-96% ड्रेनेज लाईन आम्ही कम्प्लीट केलेलं आहे सर. त्यामुळं हे खूप मोठे अचीवमेंट आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटते सर. आणखी एक विशेष म्हणजे लातूर जिल्हा आपल्यापेक्षा छोटा आहे आणि आत्ता अलीकडच्या 20-25 वर्षापूर्वी लातूर जिल्हा झालेला आहे, पण लातूर शहरामध्ये एवढे उड्डाण पूल आहेत. सोलापूर शहराला तर एक ऐतिहासिक वारसा आहे, पण आपल्या सोलापूर शहरामध्ये अजून उड्डाण पूल कुठंच दिसत नाही, त्याचं काय कारण असू शकेल? हा सर, आपल्या इथं सर मी तुम्हाला आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो सर की खरं तर हे हा प्रश्न आपल्या जिवारी लागण्यासारखाच प्रश्न आहे सर खरं तर बघितलं तर. कारण 2012 सर 2012 उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली होती सर 2012, आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आपलं सोलापुरामध्ये जे जुना बोरमिन नाका आहे तिथून पत्रकार भवनपर्यंत आणि संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे पुन्हा नाका जुना पुन्हा तिथून पुन्हा पत्रकार भवनपर्यंत, म्हणजे ह्या दोन ठिकाणी उड्डाण पूल होणं अपेक्षित होतं. सोलापूर चे ज्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे अतिशय महत्वाचं होतं, होणं फार गरजेचं होतं सर. याच्यामुळे काय होणार होतं दुसरं की जे रहदारी यायचे ह्या रहदारीवर थोडं नियंत्रण बसणार होतं, जे जड वाहन आहेत हे शहरामधून अलगतपणे म्हणजे वेगळ्या रस्त्याने बाहेर पडले असते एक फायदा झाला असता. परंतु याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं फार मोठा पाठपुरावा केलेला आहे. माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार दशिंग मालक यांनी खूप मोठे प्रयत्न करून याची भूसंपादनाची प्रक्रियेसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडनं त्यावेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडं घालून त्याच्यासाठी 50 कोटी रुपये त्यांनी आणलेले होते सर भूसंपादनासाठी. आणि वारंवार भारतीय जनता पार्टीने या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे. परंतु या दोन्ही उड्डाण पूल होत असताना या दोन्ही उड्डाण पुलाच्या जिथून उड्डाण पूल जाणार आहे सर तिथल्या ज्या लोकांचे जे काही घरं आहेत ज्या काही प्रॉपर्टी जे मिळकत आहेत ते नुकसान होणार आहे. नुकसान होल्यानंतर त्यांना पर्यायी जागा प्रशासनानं कुठेही द्यायला म्हणजे थोडंसं प्रशासनाकडं कदाचित तेवढी ताकद नसेल, देता येणार नाही. आणि दुसरं जे आता विरोधी पक्षातले जे आमदार आहेत जे नगरसेवक आहेत या लोकांचा सुद्धा सर या दोन्ही उड्डाण पुलाला फार मोठा विरोध आहे. आणि विशेष म्हणजे विरोधच नाही तर उड्डाण पूल होऊ नये म्हणून ह्या लोकांनी आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलेले. त्यामुळे आपलं दुर्दैव आहे. लातूर सारखा आता जवळजवळ लातूर जर बघायला 1982 हा जिल्हा झालेला होता सर. लातूर आपल्यापेक्षा छोटा आहे आणि त्यांची महानगरपालिका आपण बघितलं तर जेमतेम फक्त 70 सदस्यांची काय तर महानगरपालिका आहे. आपल्या महानगरपालिकेला फार मोठी परंपरा आहे. 1965 आपली महानगरपालिका झालेली आहे. नगरपालिकेचा तर मग इतिहास फार मोठा 1857 मुंबई पुणे बरोबर आपली नगरपालिका झालेली आहे. पण असं असून सुद्धा आपण या ठिकाणी उड्डाणपूल करू शकलो नाही. त्याला खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधींची जी इच्छाशक्ती आहे ही इच्छाशक्ती कुठंतरी कमी पडत आहे असं मला या ठिकाणी वाटते सर. आपण लोकांचं नुकसान होतं हे खरं आहे, लोकांना पर्यायी जागा देऊन आपण सोलापूरचं वैभव वाढवण्यासाठी सोलापूर सुशोभीकरण करण्यासाठी हे उड्डाणपूल आवश्यक आहेत असं जर प्रत्येकाने मनात आणलं तर निश्चित मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे उड्डाणपूल होतील. परंतु लोकप्रतिनिधींची उदासीनता असल्यामुळं हे होत नाही आम्हाला आणि हे तर दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी. प्रशासनाची उदासीनता म्हणावी लागेल का? नाही, प्रशासन तर तयार आहे सर करायला.
प्रशासनात प्रशासन करायला तयार आहे, भूसंपादन करण्यासाठी सुद्धा पैसे सुद्धा शासनाने आपल्याला द्यायला तयार आहे, महापालिकेचा जो हिस्सा ती महापालिका प्रशासन सुद्धा भरायला तयार आहे. परंतु जे आता विद्यमान काही आमदार आहेत, नावं आपल्याला कुणाची घ्यायची नाहीत, आमदारांचा आणि काही लोकप्रतिनिधी आहेत राजकारणातील काही नेते मंडळी यांचा सुद्धा या उड्डाणपुलाला सर फार मोठा विरोध असल्याला आपल्याला दिसतंय. का उड्डाणपूल झालं तर ह्याचं श्रेय कुठेतरी दुसऱ्या पक्षाकडे जाते, दुसऱ्याला जाते, आणि त्यासाठी हे मला वाटतं की खटाटोप म्हणजे उड्डाणपूल होऊ नये म्हणून काही लोकप्रतिनिधी करत आहेत. सर आपल्या प्रभागाचा जर विचार केला तर देशामध्ये नरेंद्र मोदी म्हणजेच भाजपचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. बरोबर. तर आणि आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना आपल्याला तर केंद्रात आणि राज्यात हे जे वेगवेगळे सरकार आहेत त्याचा आपल्या प्रभागामध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय फटका बसतो का आपल्याला? फटका तर आता आम्हाला खरंच जर सांगायचं म्हटलं तर बसलेलं आहे सर. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेतृत्व करत आहेत, पण राज्यामध्ये आज महाविकास आघाडी सरकार आपल्याला आलेलं दिसून येते. सर या 2019 जी सार्वत्रिक विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री विशेष निधीमधून फार मोठा निधी आपल्यासाठी आणलेला होता सर. आणि त्या निधीचं तो निधी आल्यानंतर संबंधित जी कामं होती ड्रेनेजची, पाण्याची, रस्त्याची, लाईट्सची, याचे सर्वांचे इस्टिमेट सुद्धा या ठिकाणी झालेले होते. इस्टिमेट झालेले होते, वर्क टेंडर करणं आणि वर्क टेंडर प्रोसेस आणि त्यानंतर वर्क ऑर्डर देणं अशी कामं शिल्लक असताना सुद्धा फक्त एवढीच प्रोसेस शिल्लक होती. परंतु सरकार बदललं सर. सरकार बदलल्याबरोबर उद्धवजी ठाकरे या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे 1819 मध्ये जे जे काही कामं सुचवली गेलेली आहेत, जे जे काही इस्टिमेट झालेले आहे, जो जो काही बजेट त्यासाठी दिलेला होता, ती सगळी कामं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांनी रद्द करून टाकली सर. त्याच्यामुळे आमच्या प्रभागाला काय नुकसान झालं सर, की जवळजवळ आमच्या प्रभागामध्ये आमचा जो हातदवारचा भाग होता या हातदवारच्या भागामध्ये जवळजवळ आम्ही माझ्या दहिटण्याचे जे दहिटणे परिसरामध्ये जी छोटी 35 नगर आहेत सर, या 35 नगरामध्ये जवळजवळ आम्ही सर 85 लाख रुपयाची ड्रेनेज लाईनचं इस्टिमेट मी केलेलं होतं सर. रस्ते वेगळे होते, पाणी होतं, आणि त्या 18-19 सगळ्याच कामाला स्थगिती दिल्यामुळे सर आमचे सगळेच कामं थांबले. म्हणजे हे नागरिकांचं फार मोठं नुकसान झालं. आणि त्यामुळे निश्चित आहे सर, केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, पण राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळं त्यांच्यामध्ये समन्वय साधला जात नाही सर, आणि त्याचा परिणाम निश्चितपणे प्रभागावर आपल्याला अशा पद्धतीने झालेला दिसते सर. आपली राजकीय वाटचाल कशा पद्धतीने सुरू झाली आणि आपली तसं बघायला गेलं तर गुरु कोण आहेत राजकीय भागात? हा सर, वास्तविक पाहता जर बघितलं तर मी एक आंबेडकरी चळवळीमधनं तयार झालेला एक कार्यकर्ता होतो सर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये मी जवळजवळ 10 वर्ष काम केलं सर. शहराचा उपाध्यक्ष म्हणून, शहराचा खजिनदार म्हणून मी काम केलं. परंतु 2014 जी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली सर, त्या निवडणुकीमध्ये माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध पूर्वीपासून होते, आणि त्यांच्याबरोबर आमचे संबंध असल्यामुळं विकास कामाच्या निमित्तानं आमच्या गाठीभेटी व्हायच्या, विकास कामासाठी आम्ही जायचो बजेट मागण्यासाठी, निधी मागण्यासाठी, त्यातनं चांगली एक ओळख निर्माण झाली. आणि पुढं सर मग योगायोगानं काय झालं, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2017 त्यांनी मला या ठिकाणी नगरसेवक करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, मला तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं सर. म्हणजे मी वास्तविक पाहता माझी सुरुवात जी होती राजकारणाची सर, ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातनं सुरू झालेली होती सर. पण भारतीय जनता पार्टीमध्ये मला खूप मोठा संधी या ठिकाणी आमदार साहेबांनी मला दिल्यामुळं निश्चित आणि वास्तविक पाहता पूर्वी सर राजकारणामध्ये आपण कुठंतरी जाऊन नगरसेवक व्हावं का किंवा दुसरं काहीतरी व्हावं अशा प्रकारची इच्छा कधी माझ्या मनात नव्हती. परंतु निश्चित या ठिकाणी नंतर मला जशी संधी मिळाली सर, आणि ती संधी देण्याचं काम जे केलं ते विजयकुमार देशमुख मालकांनी मला केल्यामुळं निश्चितच सर माझा राजकीय गुरु म्हणून मी त्यांनाच या ठिकाणी पहिला प्रयत्नच देणार आहे सर. आता आपण पाहतच आहोत की कोरोनाचा जो संकट आहे सर्व जगावरच, तर त्या कोरोनाच्या संकटात आपल्या प्रभागामध्ये काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने मात केला त्याच्याबद्दल काय सांग? कोरोनाच्या काळामध्ये सर आपण बघितलं तर फक्त सोलापूर शहरच नाही, जिल्हाच नाही, देशाबरोबर जग सुद्धा थांबलं सर. जगाची अर्थचक्र जी होती ती सुद्धा सगळी थांबली. प्रत्येक ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या होत्या सर. आता माझा प्रभाग जर बघितला, आमच्या प्रभागामध्ये जर बघितलं तर इथं सर मिडल क्लास लोकांची संख्या जास्त आहे सर. आणि आमच्या इथं
जवळजवळ 7 ते 8 दलित वस्ती आहेत सर बौद्धांच्या, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये थोडंसं स्लम आहे, मिडल क्लास लोकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या लोक म्हणजे कसे होते सर, ह्या दररोज आपण काम केल्याशिवाय किंवा आठवड्यावर काम केल्याशिवाय महिनाभर काम केल्याशिवाय आपलं घर चालणार नाही अशी परिस्थिती सगळ्यांची होती सर. कोरोनामुळे हे सगळंच थांबलं गेलं सर. आणि हे थांबलं गेल्यानंतर आम्ही सुरुवातीला कोरोना सुरुवातीचा जो लॉकडाऊन लागला सर पहिल्या मार्चमध्ये 2020 मार्चला, त्यानंतर आम्ही आमच्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं काम केलं, पॅम्पलेट्स वगैरे वाटले लोकांना, कोरोनाच्या रोगाची जी दाहकता आहे हे आम्ही लोकांना पटवून सांगितली. इतकंच नव्हे तर याच्याबरोबर लोकांना पटवून सांगण्याबरोबर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याबरोबर त्यांना आपण काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे. या दृष्टिकोनातनं सर आम्ही जवळजवळ आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर संपूर्ण प्रभागामध्ये सर जवळजवळ आम्ही 2 ते 4 हजार अन्नधान्याची किट आम्ही वाटप केलेली आहेत सर. दहीटने परिसरामध्ये जवळजवळ 1 हजार किट्स आम्ही वाटले सर, धान्याची किट्स खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांना अन्नधान्य वाटप करण्याचं काम केलं. इतकंच नव्हे तर सर सगळ्यात जास्त आमच्या प्रभागामध्ये सर डॉक्टर किरणमग देशमुख यांच्या पुढाकारानं आम्ही जवळजवळ सर 25 ओपीडी फीवर आम्ही भरवलेले सर लोकांना मोफत, त्या ठिकाणी आम्ही इंजेक्शन्स गोळ्या त्यांच्या तपासण्या हे सगळं फ्रीमध्ये आपण केलेलं होतं. त्यामुळे लोकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला सर आणि हे आम्हाला एक आनंद पण झाला सर. आम्ही लोकांना मदत करू शकलो, लोकांचं दुःख काय आम्ही ऐकून पण घेतलं आणि मदत करण्याची भावना आमच्या सगळ्यामध्येच होती. त्यामुळे कोरोना काळामध्ये आम्ही सर्वांनी सर एकमेकाला झोकून देऊन आम्ही या ठिकाणी काम केलेलं होतं. कोरोना काळात अनेक नगरसेवक नॉट रिचेबल होते, मत मागण्यासाठी जे नगरसेवक फिरत होते, परंतु कोरोना सारख्या महामारीमध्ये अडचणीमध्ये आपले मतदार असताना, तुमच्याबद्दल नाही पण एकंदरीत मी सोलापूर शहराच्या इतर नगरसेवकांबद्दल बोलतोय, तर ते या महामारीच्या संकटात मतदारापासून नॉट रिचेबल होते, अनेक जण फिरकले सुद्धा नाही. मान्य प्रत्येकाला आपापल्या जीवाची काळजी आहे, पण मतदार जे आहेत आपले पहिला प्राधान्य त्यांना असावं, मग ही मानसिकता अशी का झाली काही लोक नगरसेवकांची? कदाचित कोरोनाबद्दलची भीती सर असं मला वाटतंय सर. कोरोनाबद्दलची जी भीती लोकांच्या मनामध्ये प्रचंड होती, त्यामुळे प्रत्येकाला कदाचित तसं अनेक नगरसेवकांना सदस्यांना पण तसं वाटलं असेल कोरोनाची भीती. आणि आपण बघितलं सर कोरोना काळामध्ये कोरोना काय म्हणजे श्रीमंत गरीब बघून कुणाला झालेलं नाही सर, किंवा हा नगरसेवक आहे हा आमदार आहे ह्याला व्हायला नाही पाहिजे असं पण काही नव्हतं. कोरोना हा सगळ्यालाच होत गेला, त्यामुळे एक प्रकारची भीती होती. परंतु आम्ही सर आम्ही चारही नगरसेवक सर या कोरोनाच्या काळामध्ये सर आम्ही कधीही आमचा फोन स्विच ऑफ केलेला नाही. कोणत्याही वेळेला कुठलाही व्यक्ती आमच्याकडे मदतीची मागणी केला, बेड्स उपलब्ध करून करण्याच्या संदर्भात असतील, अन्नधान्याची गरज पडल्यानंतर किंवा राशनचे दुगा राशन मिळवण्यासाठी जे राशन आमच्याकडे ह्याच्यामध्ये रास्त धान्य दुकान जे होते सर त्या संदर्भात काही जरी अडचणी आल्या तर आम्ही चारही नगरसेवकांनी त्या काळामध्ये सर झोकून आम्ही काम या ठिकाणी केलं आहे. बाकीचे कसं सर आता या कोरोनाच्या काळात जी कोरोनाच्या रोगाची भीती म्हणा किंवा काय वेगवेगळी कारणं इतर सदस्यांची कोणाची नगरसेवकाची असू शकतात त्यांच्याबद्दल बोलणं मला या ठिकाणी काय रास्त वाटत नाही सर. आणखी एक तुमच्या हायवे लगतचा जो शोधीचा भाग आहे, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात घरात पाणी शिरलं अशा अनेक बातम्या मला वाचायला बघायला मिळतात किंवा तिथं प्रत्यक्ष बघायला मिळतं, तर त्याचं काय कारण आहे आणि येत्या काळात ती काही अडचण दूर केली जाईल का तुमच्या प्रभागाच्या माध्यमातून? बरोबर सर. आता सध्या जर आपण जे दयानंद कॉलेज पासून जे शेळगेकडे येण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सर पाठीमागे 1-2 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर सर आता ही नवीन जेव्हा हायवेचं काम झालं सर जे उड्डाण पूल झाला त्यानंतर जिथून पाणी पूर्वीचा जो पाण्याची जी लेआउट होती सर जिथनं पाणी वाहत होतं सर तिथं काय झालं पूल बांधला गेलाय, परंतु पाणी वाहण्यासाठी जे आपण हे पूल करायला पाहिजे तो पूल फार लहान होता आणि त्याच्या समोरच्या साईडला जर बघितलं तर काही घरं त्या ठिकाणी झालेली आहेत सर. आणि त्यामुळे ती नॅचरली पाण्याचा जो फ्लो होता तो वाहत जायचा तो बंद झाला सर. त्यामुळे मग पाऊस पडल्यानंतर आलेलं पाणी जाणार कुठं हा प्रश्न सगळ्यात मोठा तिथं निर्माण झाला. त्यामुळे सर तिथं त्या परिसरामध्ये पुलाच्या शेजारी आपण बघितलं असेल पाठीमागच्या पुराच्या काळामध्ये सर लोकांच्या घरामध्ये एक एक मजला त्यांचा पूर्ण पाण्यामध्ये गेलेला होता सर, म्हणजे एवढं पाणी. याचं कारण हे खरं तर बघितलं तर ही नैसर्गिक आहे सर. नैसर्गिक म्हणण्यात पाऊस जरी नैसर्गिक असला तर हे घडलं हे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मानवामुळे घडलं असं मला या ठिकाणी वाटतं. जर आपण ते घराला परमिशन्स प्रशासनानं तशा पद्धतीनं द्यायला नाही पाहिजे होत्या आणि ते रस्ता झाल्यामुळे सर ते नॅचरल जिथून पाणी वाहत होतं ते बंद झालं, परंतु आपण गेल्या वर्षी सर या ठिकाणी तो रस्ता खोदून तिथं नव्याने काही पाईप्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी येणारं जे आहे ते वाहत आलं पाहिजे, वाहत आलेलं पाणी त्याचा निचरा झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी नवीन पाईप्स त्या ठिकाणी आपण टाकलेले आहे सर. तशी सोय आपण केलेली आहे त्या ठिकाणी. म्हणजे पुढच्या पावसाळ्यात हे दृश्य दिसणार नाही? कदाचित दिसणार नाही सर. प्रयत्नशील प्रयत्नशील आहे ते होऊ नये म्हणून आम्ही मोठा प्रयत्न पण केला आहे ह्याच्या अगोदर, पण ह्याच्या पुढे पण प्रयत्न आमचा राहणार. निवडणुकी दरम्यान आपण ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिला
तर त्यावेळेस आपण मतदारांना काही आश्वासने दिलेली आहेत, तर त्या आश्वासने पूर्णपणे झालेली आहेत किंवा अजून काही त्याच्यामध्ये त्रुटी किंवा काय राहिलेले आहेत बाकी, त्या संदर्भात काय सांगता? निवडणुकीच्या काळामध्ये सर आम्ही ज्या वेळेला प्रचाराला फिरत होतो, कारण आता मी आम्हीच नाही तरी निवडणुकीला उभारणारा प्रत्येक उमेदवार हा आश्वासनं देत असतो सर, आणि त्या जे आम्ही आश्वासनं त्या काळामध्ये दिली सर निवडणुकीच्या काळामध्ये, पहिल्यांदा सर आम्ही आमचं पहिलं काम काय केलं असेल तर ते म्हणजे पहिल्यांदा लोकांना पायाभूत सुविधा पुरवणं, मग त्याच्यामध्ये पाणी, ड्रेनेज, लाईट्स आणि त्यानंतर रस्ते हे आम्ही करून देणार असा शब्द दिलेला होता, ते आम्ही आम्ही मी जवळजवळ आम्ही 90-95% तो प्रश्न आता संपला आहे सर आमचा, म्हणजे आम्ही जो शब्द दिलेला होता त्याच काळामध्ये आम्ही एक शब्द दिलेला होता तो अजून आमच्याकडून पूर्ण झालेला नाही, त्याची खंत पण आम्हाला आहे सर, त्यामध्ये असं की आम्ही प्रचाराच्या दरम्यान आम्ही वारंवार सांगत आलेलो होतो की आम्ही आमच्या शेळगी दहीतेच्या परिसरामध्ये 100 बेडचं एक हॉस्पिटल आम्ही तयार करणार होतो सर, आणि काही वाचनालयं सुद्धा आम्हाला तयार करायची होती, काही गार्डन्स आम्हाला तयार करायची होती सर, आणि त्या गार्डनच्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याचशा सोसायटीमध्ये जिथं सोसायटीची जागा असते सर त्या लोकांना आम्ही विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत की हे तुम्ही महानगरपालिकेला जर हँडओव्हर केलं तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला गार्डन बनवून देऊ, परंतु लोकांमध्ये सर कसं आहे सर लोकांना त्या आपल्या सोसायटीची जागा महापालिकेला द्यावी असं लोकांना वाटत नाही सर, किंवा त्या ठिकाणी आपण गार्डन बनवावं किंवा लायब्ररी बनवावं असं सुद्धा लोकांना वाटत नाही, उलट लोकांची भावना आहे की त्या ठिकाणी आपण एखादं मंदिर बांधावं असं लोकांना वाटत असतं सर, ही थोडी शोकांतिका या ठिकाणी आहे, आम्ही शब्द दिलेला होता की गार्डन बनवू, लायब्ररी बनवू, पण त्या पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला झालेलं नाहीत, 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री असताना सर त्यांनी या 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी 1 करोड रुपये मंजूर केले होते सर भूसंपादनासाठी, बांधकामासाठी 5 करोड रुपये, पण या याच्यासाठी लागणारी जी जागा होती सर किमान ह्याला 1000 कमीत कमी बघा माझ्या माहितीप्रमाणे 1 एकर जागा ह्याला लागणार होती सर, पण ही 1 एकर जागा ह्या परिसरामध्ये महानगरपालिकेची कुठेही नाही आहे सर, अडचण ही झाली सर, त्यामुळे हे हॉस्पिटल आम्हाला अद्यापपर्यंत या ठिकाणी पैसे असून सुद्धा उभारता आले नाही सर, याचे एक आम्हाला दुःख आहे, म्हणजे आम्ही आश्वासनं दिलेली कामं सगळी कंप्लीट केली पण आता लोकांना खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून की आता जर आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला वाटायला लागलं, प्रशासनाला वाटायला लागलं, सरकारला वाटायला लागलं, लोकांना वाटायला लागलं की आता आपल्याला मंदिरापेक्षा हॉस्पिटलची गरज जास्त आहे, प्रत्येकाला तसं वाटायला लागले सर, आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी अजून पण आमचा प्रयत्न आहे आम्ही करायचा प्रयत्नात आहोत, तशा पद्धतीची जमीन सुद्धा महानगरपालिकेची कुठं आहे का भूखंड हे पण आम्ही शोधलं, परंतु त्याला अजून आम्हाला यश आलं नाही, पण निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला ही जमीन उपलब्ध झाली तर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून 100% आम्ही या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल या परिसरामध्ये आम्ही उभं करू सर। देशमुख मालक हे आरोग्यमंत्री होते बरोबर, हो ना सर मी तेच म्हणतो ना की त्यांनी असतानाच हे 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही मंजूर करून घेतलेलं होतं, पण आम्हाला फक्त प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी जमीन देऊ शकलं नाही सर, त्यामुळे ते तसंच या ठिकाणी आपल्याला पेंडिंग राहिलेलं दिसून येतो, 2 हॉस्पिटल मालकांनी 100-100 बेडचे मंजूर केले होते आपल्या सोलापूर शहरासाठी, त्यामध्ये एक ही पूर्णता आतापर्यंत झाले नाही, बजेट आहे तसा शिल्लक आपल्याला असलेला या ठिकाणी दिसून येते, पण होईल येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही सगळ्यांचा प्रयत्न आहे ते झालं पाहिजे, आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सर बघितलं सर आम्ही आमच्या गावामध्ये शेळगी परिसरामध्ये सुद्धा अजून 1-2 छोटे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करण्याचा प्रयत्न आमचा आहे, तशा पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे, तेही जरा पूर्ण झालं तर अजून जास्त आम्हाला आनंद होणार आहे सर। आपण काम करत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी यातील समन्वय कसं साधतात? प्रशासन व लोकप्रतिनिधी बरोबर आहे, आता कसं आहे सर काम करत असताना आम्हाला काही अडचणी येत असतात सर, आता काही प्रत्येक काम जे आहे सर हे आपण जे म्हणतो की कायद्यावर बोट ठेवून पण करता येत नाही सर, काही वेळेला कसं सर खूप अडचणीचं काम असते सर, काही वेळेला लोकांचं सहकार्य नसतंय, मग लोकांचं सहकार्य नसतं प्रशासनाचं असतंय परंतु लोकांचं नसतंय, काही वेळेला प्रशासनाचं सहकार्य असतंय पण लोकांचं नसतंय सर, अशा वेळेला प्रशासनाबरोबर आम्ही संपर्क साधून प्रशासनातील जी काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यातनं योग्य असं तोडगा काढून बरेचसे कामं आमच्या प्रभागामध्ये आम्ही केले आहेत, आता उदाहरणच जर सांगायचं म्हणलं तर आमचा जो प्रभागातला जो नटराज सोसायटी महालक्ष्मी सोसायटी जी आहे सर या भागामध्ये सर महानगरपालिकेमध्ये गेल्यापासून किंवा त्याच्या अगोदरच्या काळापासून सर इथं ड्रेनेज लाईन नव्हती सर, नव्हती ड्रेनेज लाईन, कारण ती ड्रेनेज लाईन जाण्यासाठी जो नॅचरली फ्लो होता जर खाली पाणी जायचा किंवा त्याची आउटलेट आहे ह्या आउटलेटसाठी जागा नव्हती सर, आणि आमच्या प्रभागाला चिटकून जर बघितलं आपण तर ते ह्याचं सर आपलं राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे सर, मग ते असल्यामुळे ती सगळी गव्हर्नमेंटची जागा आहे सर,
आणि गव्हर्नमेंटवाले कधीही सहकार्य करायला आम्हाला तयार नव्हते, की कारण ते ड्रेनेज लाईन नाही जमलं तर त्यांच्या रानातनं आम्हाला घेऊन जावी लागत होती सर. मग अशा वेळेला आम्ही या लोकांना आमदार आमदार विजयकुमार दशुंगालक यांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलून आम्ही त्यांना तयार करून सर त्यांच्या जमिनीमधून त्या ठिकाणी आम्ही ड्रेनेज लाईन काढून सर आम्ही त्या लोकांची सोय केलेली आहे सर. म्हणजे प्रशासन यावेळेला आमच्या बरोबरीनं त्यावेळेला सुद्धा नव्हतं. प्रशासन काय म्हणायचं की आपल्याला या शासकीय जागेतनं आपल्याला काय करता येत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीला कुठं ना कुठं मार्ग निघतच असतो. मग ते आमदार साहेब आणि मग पुढं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून सर आम्हाला ते आम्हाला करता आलं सर. तसाही आम्ही मार्ग या ठिकाणी आम्ही काढलेला आहे सर. आता सध्याचे जे पालिका आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? सध्याचे पालिका आयुक्त जे आहेत सर, आता मला तर असं म्हणजे म्हणावं असं वाटायला लागले सर की आम्ही बघा लागलो सर गेल्या वर्षभरापासून जी केंद्राची आता जी ही प्रणाली सध्या आलेली आहे सर, ही ऑफिस पद्धत सर, वास्तविक पाहता यांचं जे काम आहे ते खूप संत गतीनं या ठिकाणी काम चालू आहे सर. खूप म्हणजे खूप संत गतीनं चालू आहे. आणि वास्तविक पाहता ह्या संदर्भामध्ये आता येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये कदाचित निवडणुका लागू शकतात सर. आम्ही आयुक्त साहेबांना वारंवार विनंती केली होती की जे काही वर्क ऑर्डरचे कामं आहेत, ते टेंडरचे कामं आहेत, अभिप्रायाचे कामं आहेत, हे अतिशय वेगानं फास्ट व्हावेत अशी विनंती आम्ही केली होती. परंतु असं सांगून सुद्धा सर आतापर्यंत ह्या वर्षभराच्या काळामध्ये आमच्या कामाला कुठंही वेग प्राप्त झालेला नाही. त्यामुळं कदाचित आम्हाला असं वाटतं की कदाचित म्हणजे आयुक्त साहेब हे आमचं काम करण्यासाठी आलेत का आम्हाला विरोध करण्यासाठी आलेत, असा प्रश्न कधी कधी आम्हाला पडतो सर. म्हणजे आयुक्त साहेबांचं काम जे आहे हे सगळं त्यांचं कायदेशीर काम आपल्याला असलेलं दिसून येतं आणि आम्ही काय बिन म्हणजे कायद्याचं कायदेशीर काम करू नका अशी आमची भूमिका नाहीये. परंतु सध्याच्या काळामध्ये जी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही टेंडर झाल्यापासून टेंडर झाल्यानंतर पुढे 21 दिवसाच्या आत तुम्हाला वर्क ऑर्डर देऊ वगैरे वगैरे सगळं बोललेलं होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं कुठेही झालं नाही सर. एक एक काम जर टेंडर झालं आणि त्याची वर्क ऑर्डर मिळेपर्यंत 6-7 महिने या ठिकाणी लागतात. म्हणजे एवढी दिरंगाई, प्रचंड दिरंगाई आहे आणि या ह्यांच्यावर कुणाचाही आयुक्त साहेबाचा म्हणजे असं नियंत्रण आपल्याला असलेलं दिसत नाही. त्यामुळे आम्ही तर वैयक्तिक तुम्हाला सांगतो की यांच्या कामावर आम्ही नाखुश आहे सर. भाजपची सत्ता आहे बरोबर आहे सर, पण आता झालं काय माहित आहे का, भाजपची सत्ता जरी आमची असली आमचे पदाधिकारी आहेत, आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष विक्रमजी देशमुख आहेत, महापौर असतील, सभागृह नेता असतील, आमदार साहेब, या सर्वांच्या रेट्यानं आम्ही हे सगळं वेगानं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु वास्तविक पाहता ज्या कामाला जे काम 8 दिवसात व्हायला पाहिजे सर, पण ते काम जर 8 दिवसात होत नसेल त्याला दिरंगाई का व्हाली हाही संशोधनाचा विषय आहे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे याच्या पाठीमागं काहीतरी कुटील डाव आहे का असाही संशय कधी कधी आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. सत्ता जरी आमची असली, सत्ता आम्ही आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे सगळे पदाधिकारी काम करत आहेत, परंतु अधिकारी लोकांनी जर अडील तुट्टी भूमिका जर घेतली तर काम होणारच नाही ना आपलं. राजकारणात तुम्ही सांगितलं की तुमचा प्रवेश कसा झाला, तर राजकारणात येण्याचा उद्देश तुमचा काय आहे? हा सर, आमचा उद्देश सर राजकारणात येण्याचा मुख्य म्हणजे आपल्या परिसर जो आहे त्या परिसराचा विकास झाला पाहिजे सर. कारण आम्ही ज्या परिसरातनं मी ज्या भागातनं मी नेतृत्व करत आहे आज नगर शोक म्हणून, तो दहिटणे परिसर जवळजवळ 7-8 हजार लोकसंख्येचा हा परिसर आहे सर. आणि हा भाग 1992 हद्दवाडमध्ये गेला आणि हद्दवाडमध्ये गेल्यापासून तेव्हापासून जर आजतागायत जर बघितलं सर आजपर्यंत, तर ह्या भागामध्ये कोणतीही विकास कामं झालेली नव्हती सर. पण आपण ह्या गेल्या 5 वर्षामध्ये विकास कामं फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झाली सर. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जर सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर ते पालकमंत्री विजयकुमार दशुंगालक यांचा. कारण त्यांनी पालकमंत्री असताना जो अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती समुदाय जो निधी आहे शासकीय निधी, तो निधी असेल, मुख्यमंत्री विशेष निधी असेल, त्यानंतर जिल्हा नियोजन असेल, अशा वेगवेगळ्या फंड्स आम्ही वापरून या ठिकाणी आम्ही कामं करू शकलो. उद्देश फक्त राजकारणामध्ये येण्याचा एवढाच होता की आपला जो भाग आहे या भागाचा विकास झाला पाहिजे. आपल्या भागातील नागरिकांना जे जवळजवळ 25 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही कर मोठ्या प्रमाणात भरतोय, परंतु कर भरतोय परंतु महानगरपालिकेकडून कोणतीही सुविधा इथल्या नागरिकांना नव्हती, ना पाणी नव्हतं, ना ड्रेनेज नव्हतं, ना रस्ते नव्हते, लाईट्स नव्हते. पण 25 वर्ष झालं इमाने एतबारे आम्ही फक्त टॅक्स भरतोय. मग हे कुठंतरी बदल झालं पाहिजे. आम्ही जितकं प्रामाणिकपणे महानगरपालिकेला टॅक्स भरतो तेवढंच महानगरपालिकेनं सुद्धा इथल्या नागरिकांना त्या सुविधा पुरवणं त्यांचं कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी कोणीतरी आवाज ह्या भागातनं उठवला पाहिजे.
त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून राजकारणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जायचा योग आला, जावंसं वाटलं, आपण आवाज तिथं जाऊन उठवावं हा एक उद्देश. दुसरं या भागामध्ये जर आम्ही बघितलं तर आमचं पंचशीलनगर, भीमनगर, रमाई आंबेडकर नगर, कन्नीनगर असे चार दलित वस्ती आहेत मोठ्या प्रमाणावर आमचा या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा या ठिकाणी समाज आहे. इथं ही अवस्था तशीच होती, ना ड्रेनेज, ना पाणी, ना रस्ते. मग ह्या भागाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे, कुठेतरी विकास झाला पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी कुणीतरी प्रयत्न करावा. एखादी उमेदवारी आपल्याला मिळाली, उमेदवारी मिळाल्यानंतर या भागामध्ये जास्ती विकास कामं करता येतील या उद्देशाने आम्ही राजकारणामध्ये गेलो सर. आणि राजकारणामध्ये या भागाचा कायापलट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेलेलो आहे. नुकतंच महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबत एक अध्यादेश काढलेला आहे, त्या अध्यादेशाकडे कसं बघताय तुम्ही? आता त्याच्यामध्ये जर बघितलं सर, आपण तुम्हाला ते पदोन्नतीचं आरक्षणाचं म्हणताय का ते ओबीसी आरक्षण? ओबीसी, हा सर. आता वास्तविक पाहता जर बघितलं तर ते ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता फार कळीचा झालाय सर सध्या. आता भारतीय जनता पार्टीनं फार मोठे आंदोलन संपूर्ण राज्यभर या ठिकाणी केलेले दिसून येतात. कारण आता लगेच सोलापूरच नव्हे तर राज्यातल्या महापालिका आणि जेडपीच्या निवडणुका लागू झाल्या. शंभर टक्के सर, मलाही तसंच वाटते सर. का? कारण वास्तविक पाहता ओबीसीचं जे आरक्षण आहे तो त्यांचा हक्क आहे सर. SC ST चं जे आरक्षण आहे तो त्यांचा हक्क आहे. तो कायद्यानं, तो घटनेनं यांना तो अधिकार दिलेला आहे. प्रत्येक जात समूहाचे जे प्रतिनिधित्व करणारे जे सभासद आहेत हे प्रत्येकाने विधिमंडळामध्ये गेलं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रवेश केला पाहिजे, आपापल्या समाजाच्या आपापल्या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी गेलं पाहिजे. हा आरक्षणाचा मूळ हेतू या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. प्रत्येक जातीच्या संख्येनुसार त्याला प्रतिनिधित्व मिळावं हा उद्देश आरक्षणाचा आहे सर. परंतु आरक्षणाचा फार मोठा गोंधळ आपण आत्ता सध्या झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये राज्याची भूमिका, केंद्राची भूमिका काय याच्या संदर्भात फार मोठा खल आत्तापर्यंत आपल्याला झालेला दिसून येतो सर. वास्तविक पाहता ओबीसीचं आरक्षण का गेलं त्याची वेगवेगळी कारणंसुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत सर. फार मोठं जो ओबीसी समाजाचा आरक्षण टिकवण्यासाठी जो इम्पेरिकल डेटा जो आहे मुख्य जो होता, जो ठोस माहिती की ज्या माहितीमधून की हे ओबीसी आहेत हे ठरवण्याचा जे निकष होतं सर, ते निकष इम्पेरिकल डेटा जो होता तो राज्य शासनाकडनं द्यायला पाहिजे होता. तो केंद्राने सांगितलं होतं राज्य शासनाने द्यावा, परंतु तो वेळेत न दिल्यामुळे ते आरक्षण आता सध्या आपल्याला रद्द झालेले दिसून येतात. परंतु मला वाटतंय की याच्या पाठीमागं हे आरक्षण रद्द झालं पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा हे आरक्षण मिळणार आहे सर, मिळेल असं मला वाटतंय. कारण आता नुकतंच केंद्रानं पण सांगितलंय राज्याला आदेश दिलाय की तुम्ही ओबीसींची पुन्हा जातवार गणना करा आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करा, येणाऱ्या काळामध्ये ते मिळेल. परंतु त्या काळामध्ये, आता येणाऱ्या काळामध्ये म्हणल्यासारखं इतक्या मोठ्या 10-12 महानगरपालिका त्यांची इलेक्शन्स आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद, एवढ्या ठिकाणी जे ओबीसीचं प्रतिनिधित्व आता जाणार होतं सर, हे सगळं थांबणार आहे सर. असं मला माझं एक प्रामाणिक भावना आहे सर की येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत हे ओबीसींचं आरक्षण त्यांना मिळत नाही सर, तोपर्यंत मला तर वाटतं की ह्या निवडणुका व्हायला नाही पाहिजे. माझी एक भावना आहे सर, कारण त्यांचा जो हक्क आहे, त्यांचं प्रतिनिधित्व असणं ही त्यांची गरज आहे सर. तोपर्यंत शासनानं पण त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला पाहिजे, निवडणूक आयोगानं सुद्धा इंटरफेअर करायला पाहिजे, हे थांबवायला पाहिजे. त्यांच्या आरक्षण पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका व्हाव्यात असं मला एक प्रामाणिक वाटतंय सर, वाटतंय. परंतु ह्याच्या पाठीमाग मला तर असं वाटतंय, कधी कधी विचार केल्यानंतर काय तर षड्यंत्र आहे का काय असं वाटतंय सर. पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये षड्यंत्र पण असू शकतंय. कारण का महानगरपालिकेचे ज्या इलेक्शन्स आहेत शहरामध्ये होणारे, तिथं सर जातीचा इफेक्ट फार मोठा होत नाही सर. परंतु पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका जर असेल, तर या ठिकाणी मात्र सर बऱ्याच वेळेला जातीचा इफेक्ट आपल्याला झालेला दिसून येते सर. त्यामुळं कदाचित त्या ठिकाणी षड्यंत्र सुद्धा असू शकतंय. परंतु माझी एक प्रामाणिक भावना आहे की जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण पूर्वत होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायला नाही पाहिजे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की असं म्हणलं जाते की सोलापूरला कोणीच वाली नाही, तर सोलापूरचा विकास कोण करेल असं आपल्याला वाटतं? निश्चित सर, सोलापूरचा विकास गेल्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे सर. हा बघा सर, आता तुम्हाला स्पष्ट सांगतो की आपल्याला माहित आहे स्मार्ट सिटीची योजना ही जी केंद्राची योजना आहे सर. आपण खूप आपण महाराष्ट्रामध्ये पहिले जे 10 शहरांचा समावेश झाला सर स्मार्ट सिटीमध्ये, त्याच्यामध्ये सोलापूरचा समावेश होता. स्मार्ट सिटीतनं बरोबर आपण बघतो की कोट्यवधी रुपयाचे कामंसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं प्रशासन राज्यामध्ये पण होतं सर, शासन त्यांचं राज्यामध्ये होतं, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी होती. इथं सुद्धा जर आपण बघितलं माननीय आमदार विजय सुभाषजी देशमुख
हे आपण कॅबिनेट मंत्री होते, इकडे पालकमंत्री माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक होते, खासदार आपले शरद बनसोडे जे होते, नंतर आता सिद्धेश्वर जे सिद्धेश्वर महाराज आप झालेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एवढे मोठे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून कामंसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी बजेट आणलेला, निधी आणलेला आहे सर, त्याच्यातनं विकास कामं या ठिकाणी होतच आहेत. आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार दशुंग मालक यांच्या काळामध्ये सर सोलापूर शहरामध्येच नव्हे, सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर या भागामध्ये सर 5 वर्षाच्या काळामध्ये 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं या ठिकाणी झालेली आहेत सर. एवढे मोठे विकास कामं झाली आहेत, लोकांना सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये निश्चित सर तुम्हाला सांगतो की सोलापूरच्या वाली म्हणण्यापेक्षा सोलापूरचं नेतृत्व करणारा जो मोठा नेता तयार होईल तो भारतीय जनता पार्टीचा असणार आहे सर. या ठिकाणी सक्सेस झालीच म्हणावं लागेल सर आपल्याला आधी, कारण एवढे मोठे कोट्यवधी रुपयाचे कामं या ठिकाणी चालू आहेत. त्याच्यामध्ये मग अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन असतील, ड्रेनेज असतील, रस्ते असतील, त्यानंतर खाली भूमिगत लाईट्सच्या सुविधा करणं, ही सगळी कामं जी आहेत. त्यानंतर सुशोभीकरण आहेत, गार्डनचे सुशोभीकरण असतील, स्टेडियमचं सुशोभीकरण असेल, वॉकिंग ट्रॅक असतील, हे सगळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आलेले वेगवेगळ्या योजना वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून आहेत. योजना खूप चांगली आहे सर, योजना खूप चांगली आहे, परंतु या योजनेला त्याला योग्य दिशा देण्यासाठी या ठिकाणी जी प्रशासन आहे सर, प्रशासनाने जो या स्मार्ट सिटीचा जो सीईओ म्हणून बसलेला जो अधिकारी असेल त्याच्या हातामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी असतात सर. त्यांनी जर कसं आहे सर, मला असं वाटतं की जर प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये जर सोलापूर शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये इच्छाशक्ती जर असेल तर कुठलीही योजना सर ती वाईट काशी ना ते आपल्याला चांगली दिसायला काही वेळ लागत नाही सर. त्यामुळे इच्छाशक्तीचा अभाव कुठेतरी आहे असं मला या ठिकाणी वाटते. परंतु योजना चांगली आहे, परंतु आज आपण बघतोय की सर सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचे काम जी दिरंगाई होत आहे सर, वेगानं व्हायला पाहिजे होती ती वेगानं कामं या ठिकाणी होत नाहीत. आपण बघतो सर सोलापूर शहरामध्ये बऱ्याचशा बाजारपेठा, मुख्य रस्ते आज सगळे खोदून ठेवलेले आपण दिसतात आपल्याला, चिखल त्या ठिकाणी होत आहे, लोक पडत आहेत. परवाच आपण बघितलेला आहे, 2 बालकांचे जीवसुद्धा गेलेला आपण बघितलेला आहे सर. योजना सगळी चांगली आहे, परंतु या योजनेला पुढे नेण्यासाठी जे पदाधिकारी आणि जे प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती लागते सर, ती कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडाली आहे प्रशासनाची असं मला या ठिकाणी वाटते. स्मार्ट सीईओ, स्मार्ट सिटीचे जे सीईओ आहेत त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी होतात, त्यांचं उदासीन धोरण आहे म्हणावं लागेल का? 100% सर त्यांचं उदासीन धोरण आहे सर. आम्ही परवा या संदर्भामध्ये सर मला वाटतं की एक 4-5 दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीनं आंदोलन सुद्धा केलेलं होतं सर. आम्ही सगळे नगरसेवक आणि या सीईओच्या दालनासमोर सर कॅबिन समोर आम्ही आंदोलन केलं. आमच्या समस्या स्मार्ट सिटीतले जे रस्ते कामं आहेत ते वेगानं व्हावेत आम्ही सांगितलं सर. निश्चित सर ह्याच्यामध्ये काय आहे की आपण एकमेकावर ढकलण्यामध्ये काय अर्थ नाही सर. हे काम माझं नाही किंवा हे काम माझं, हे काम तुमचं आहे, हे असं ढकलण्यामध्ये काय अर्थ नाही असं मला वाटतंय सर. आता त्या आम्ही तिथं बघितलं सर बऱ्याच वेळेला की थोडी उदासीनता या सीईओची आहे सर, आणि त्याच्यामुळे हे कामं प्रलंबित या ठिकाणी होत आहेत सर. आपण स्वतः एक प्राध्यापक आहात, कॉलेजमध्ये शिकवताना एक वेगळंच असतं, परंतु आता तुम्ही नगरसेवक म्हणून तिथं नागरिकांना काही शिकवताना तुम्हाला काय असं फरक काय जाणवतो? कॉलेजचं शिकवणं आणि समाजात जाऊन आपल्या प्रभागात जाऊन लोकांना काही गोष्टी शिकवणं, हे दोन्हीचा फरक तुम्हाला कसं जाणवतो? खूप मोठा फरक आहे सर. महाविद्यालयामध्ये टीचिंग करणं, विद्यार्थ्यांच्या समोर टीचिंग करणं ते कसं ते वेगळं आहे. आणि इथं सर जसं प्रश्न निर्माण होईल, जसं प्रश्न येईल संपूर्ण लोकांकडून, त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी आम्हाला इकडे बोलावं लागतं सर. पण महाविद्यालय आणि आमचं जिथं जी लेक्चर्स असतात सर हे वेगळे असतात सर. आम्हाला आमचं ठरलेलं असतं की आम्हाला हे टॉपिक आहे ना, यात आम्हाला काय सांगायचं आहे आणि आम्हाला पोरांना काय शिकवायचं आहे हे आम्हाला तिथं माहीत असते सर. पण इथं मात्र जनतेसमोर जात असताना सर जनतेचे प्रश्न फार वेगवेगळे असतात सर, फार वेगवेगळे असतात. जनतेचं कसं सर, आज तुम्ही पाण्याची पाईपलाईन घालून दिली की ते लगेच दुसऱ्या दिवशी विचारतात ड्रेनेज कधी होणार आहे म्हणून. उद्या ड्रेनेज झाली की तिसऱ्या दिवशी विचारत की रस्ता कधी करून देणार. म्हणजे जनता आणि नागरिक हे कधीही सर समाधानी नसतात, आणि समाधानी नसतात म्हणण्यापेक्षा आपण या प्रत्येकाचं समाधान सुद्धा करू शकत नाही सर. माणूस म्हणून एक नायक प्रतिनिधी म्हणून हे कामं सगळे टप्प्याटप्प्याने होणार असतात, त्यामुळे जसा प्रश्न त्या लोकांकडून येईल तशा पद्धतीचं प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागतं. भविष्यात आम्हाला प्राध्यापक नारायण मनसडे म्हणून आम्ही पाहू तुम्हाला, नगरसेवक नारायण मनसडे म्हणून पाहू सर? मला प्राध्यापक डॉक्टर नारायण मनसुडे म्हणून पाहिलं तर मला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे सर. जाता जाता तुमच्या प्रभागातील लोकांना काय आवाहन कराल?
लोकांना एवढंच आवाहन करेल की सर मी आता जाता जाता येणाऱ्या काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार येण्याची शक्यता दाट आहे सर. आता आपण बघतो सर कालच्या बातम्या पण आपण बघितल्या असतील, बरेचसे सातारा कोल्हापूर या भागामध्ये कोरोनाचे जे पेशंट्स आहेत सर रुग्ण वाढत असल्याचं आपल्याला अनेक आपण काल बघितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तिसरी लाट येऊ शकते सर, त्या तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी माझ्या प्रभागातील नागरिकांनी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग मास्क हँडवॉश या सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे सर. आणि विकास कामं जी आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे पूर्णत्वास नेणार, तुमच्यासाठीच आम्ही काम करणार सर्व नागरिकांसाठी. फक्त लोकांना एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी संयमानं थोडं राहावं. विकास कामाला जरा उशीर जरी झालेला असेल तर तुम्ही आम्हाला समजून घ्यावं, पण विकास कामं करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि स्वतःची काळजी घ्यावी कोरोना काळामध्ये, एवढं आवाहन मी आमच्या प्रभागातील नागरिकांना करतो. तर दर्शको, सोलापूर शहर हे खरंच स्मार्ट झाले आहे का? आणि जर झालं असेल तर सोलापूर शहराचे हे खरंच स्मार्ट नगरसेवक आहेत का हे आपणच ठरवा. सर आपण आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. Thank you.